बालमित्रांनो, वडेश बहरला भाग एक मध्ये आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातला सातवा धडा वडेश बहरला हा धडा आपण शिकलेलो आहोत. आता वडेश बहरला भाग दोन मध्ये आपण या धड्याच्या खाली जो वर्गकार्य हा अभ्यास दिलेला आहे पुस्तकामध्ये तो अभ्यास सोडवणार आहोत. बघा बरं, आता तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय बघा. तुम्हाला आता स्क्रीनवर वडेश बहरला हा धडा दिसतोय की नाही? हा धडा आपण शिकलेलो आहोत आणि या धड्याचा हा जो हे जे शब्दार्थ, विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द हे सुद्धा मी तुम्हाला भाग एक मध्ये दिले होते, हो की नाही? आता आज आपण वडेश बहरला या धड्याचा पान क्रमांक 18 आणि 19 वर जो अभ्यास आहे तो आज आपण सोडवणार आहोत. आता इथे प्रश्न पहिला आहे की पाठाचे वाचन ऐक आणि पाठी मागून वाच. आता मी तुम्हाला धडा वाचूनही दाखवलेला आहे, शिकवून पण दाखवलेला आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या आई बाबांच्या समोर बसून मोठ्याने हा सगळा धडा वाचायचा आहे. आता हे जे पुढे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं काय आहेत ती मी तुम्हाला समजावून सांगते, ती लक्ष द्या. बघा, स्वाध्याय म्हणजेच ते वर्गकार्य मध्ये पुढचे सगळे प्रश्न बघा हा. आता प्रश्न पहिला आहे कोण ते लिहा. त्यातलं अ, लपाछपी खेळणारी. हा, कोण खेळत होती बरं वडाच्या झाडावर येऊन लपाछपी कोण खेळायची? बरोबर, पाखरांची पिले. चिमणीचं पिल्लू होतं चिनू, कावळ्याचं पिल्लू कानू, हो की नाही? हे आणि पोपटाचं पण पिल्लू, असे तिघही जण पिल्ल काय करायची, लपाछपी खेळायची. आता आ, पाखरांची भाषा समजणारा कोण? बरोबर, वडेश. वडेशला समजायची की नाही पाखरांची भाषा? आता त्यातला दुसरा प्रश्न, आता इथे ज्या पद्धतीने प्रश्न लिहिलेले आहेत तसेच तुम्हाला तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि या स्वाध्यायामधले सगळे प्रश्न महत्वाचे आहेत बरं का. तर आता कोणते लिहा हा प्रश्न लिहिल्यानंतर अ लिहायचं, मग लपाछपी खेळणारी, मग पुढे असं मी इथं जशी छोटीशी रेष दिलेली आहे डॅश दिली आहे तशी तुम्ही द्यायची आणि उत्तर लिहायचं पाखरांची पिले, ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीवर लिहायचं पाखरांची भाषा समजणारा वडेश, मग एक ओळ सोडून देश. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न बघा, का ते सांग. हा, आता याच्यामध्ये त्यातलं अ बघा, वडेश वैतागून जायचा. हा, का वैतागून जायचा? कारण पाखरांची पिले दंगा करत त्यामुळे वडेशची दुपारी झोप मोडायची म्हणून वडेश वैतागून जायचा. आता मी जसं लिहून दाखवलं उत्तर तुम्ही सुद्धा तसंच लिहायचं आहे. वडेश वैतागून जायचा कारण इथपर्यंतच तुम्ही एका ओळीवर लिहिलं आणि मग उत्तर जे आहे पाखरांची पिले दंगा करत हे सगळं दुसऱ्या ओळीवर सुरुवात केली तरी छान, अजून चांगलं दिसेल. किंवा मी जसं दाखवलेलं आहे तशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल. याच्यानंतर मात्र एक ओळ सोडून द्यायची. आलं लक्षात? आता त्याच्यातलं आ बघा. हा बघा, पाखरे दूर निघून गेली कारण वडेश पाखरांच्या पिलांना रागवायचा म्हणून पाखरांना वडेशचा राग आला आणि पाखरे दूर निघून गेले. आपण धड्यामध्ये बघितलं की वडेशी झोप मोडवायची, मग वडेश पाखरांना म्हणायचा की तुम्ही दूर निघून जा, तुम्ही खूप कटकट करताय, झटपट जा, हो की नाही? मग सारखं त्या पिल्लांना तो रागवायचा, मग पिल्लांनी आई बाबांना सांगितलं त्यांच्या, मग आई बाबांना पण राग आला की वडे सारखंच आपल्या पिल्लांना रागवतो आणि मग एक दिवस सगळी पाखर पिल्लांसहित ते वडे वडाचं झाड सोडून दूर निघून गेली, हो की नाही? म्हणून मग त्याचं उत्तर काय येणार आहे की वडेश पाखरांच्या पिल्लांना रागवायचा म्हणून पाखरांना वडेशचा राग आला आणि पाखरे दूर निघून गेली. आलं लक्षात? आता त्यातलं ई बघा. हा बघा, पाखरे वडेश जवळ परत आली कारण. आता आधी तर ती सोडून गेली होती की नाही वडाच्या झाडाला, मग ती परत का बरं आली? आपण धड्यामध्ये पाहिलं की वडाच्या झाडाला छान फळं आली होती, नंतर ती फळं पिकली आणि मग पाखरांचं लक्ष वेधून घ्यायला लागली ती फळं आणि मग पाखरं काय करायला लागली, ती सुद्धा शिळ मारून वडेशला बोलवायची, शिळ घालून, हा, शिट्टी वाजवून वडेशला बोलवायची आणि मग वडेशला सुद्धा ओढ वाटतच होती, हो की नाही, पाखरांची. आणि मग वडेशनी पण त्यांना बोलवलं की या तुम्ही सगळेजण फळं खायला, मग पाखरं वडेश जवळ आली. मग आता आपण हे उत्तर कसं लिहिणार आहोत बघा, जेव्हा वडेशच्या फांद्यांवर फळे आली तेव्हा ती फळे खाण्यासाठी वडेशने पाखरांना बोलावलं म्हणून पाखरे वडेश जवळ परत आले.
असं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आलं लक्षात? आता पुन्हा एक ओळ तुम्ही सोडून देणार आहात. आता हा पुढचा प्रश्न बर का, बघा काय प्रश्न आहे. भूर भूर यासारखे पाठातील शब्द शोधून लिही. आता भूर भूर या शब्दाचं वैशिष्ट्य काय आहे की एकच शब्द दोनदा आलेला आहे, हो की नाही. एका शब्दाची पुनरावृत्ती झाली म्हणजे तो शब्द दोनदा आला. असे दोनदा येणारे कोणते कोणते शब्द आहेत तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सापडतीलच, पण जे नाही सापडले ते शब्द मी तुम्हाला इथे देते आहे, तुम्ही ते वहीमध्ये लिहायचे आहे. बघा, उंच उंच, खूप खूप, सळ सळ, फड फड, दूर दूर. हां, आता हा दूर शब्द थोडासा खाली आलाय पण तो एका ओळीमध्ये येईल याचा प्रयत्न करा. कट कट, एकटे एकटे, हळूहळू, हिरवे हिरवे, लाल लाल, हे सगळे धड्यामध्येच आलेले शब्द आहेत, लक्षात ठेवा बरं का. तर तुम्ही सुद्धा हे शब्द आधी तर शक्यतो शोधण्याचा प्रयत्न करायचाच आहे, पण जर का तुम्हाला हे शब्द नाही सापडले तर इथे मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. आणि जसं मी आधी म्हणाले की दूर दूर हा शब्द, जसे हे बाकीचे शब्द तुम्ही लिहित आहात तसंच लिहायचं आहे. आता हे स्क्रीनवर असल्यामुळे एक शब्द खाली आलाय पण तो शेजारीच लिहायचा आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा आता पुढचा प्रश्न. वाच व क्रमाने सांग. आता आधी आपण हे सगळं वाचून घेऊया म्हणजे आपल्याला प्रश्न नक्की काय आहे तो समजेल. बघा, अ, पाखरांची पिले दंगा करायची. आ, पाखरे दूर निघून गेली. ई, पाखरांना वडेशचा राग आला. ई, वडेश पिलांवर रागवायचा. आता ही धड्यातली वाक्य आहे पण तुमच्या लक्षात येत आहे का, ह्या वाक्यांचा क्रम चुकीचा दिलेला आहे. म्हणजे काही यातले काही घटना जी आधी घडली आहे ती नंतर दिली आहे त्यांनी आणि नंतर घडलेली घटना आधी दिली आहे. मग आपल्याला ही सगळी वाक्य पुन्हा क्रमाने सांगायची आहे, आलं लक्षात. तुम्ही ही वाक्य पुन्हा आईला क्रमाने सांगायची आहे. बघा, मग आता पहिलं वाक्य काय यायला पाहिजे, पाखरांची पिले दंगा करायची, हे पहिलं वाक्य येईल, हो की नाही. नंतर कुठलं वाक्य यायला पाहिजे, बरोबर, वडेश पिलांवर रागवायचा, कारण की पिले दंगा करायची म्हणून वडेश पिलांवर रागवायचा, हो की नाही. नंतरचं वाक्य कोणतं येईल सांगा, बरोबर, पाखरांना वडेशचा राग आला. मग आता काय झालं की वडेश पिलांवर रागवायचा, मग पिलांनी त्यांच्या आई आई बाबांना सांगितलं आणि मग त्या पाखरांना सुद्धा वडेशचा राग आला. आणि मग कुठली घटना घडली, पाखरे दूर निघून गेली. अशा पद्धतीने आपण हा जो प्रश्नामध्ये चुकीचा क्रम दिला होता तो सगळा आपण बरोबर करून सांगितलेला आहे. हा अभ्यास तोंडीच आहे, हां, तुम्ही हा आई बाबांना सांगायचा आहे तोंडी उत्तर. आता पाठातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य शोधून लिही. आता हे पण तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला जर नाही सापडलं तर मी उत्तर दिलं हे मात्र लिहायचं आहे वहीमध्ये. आता काय करावे, हा जो प्रश्न आहे हा धड्यामध्ये आहे, हा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नाही सापडलं तर मी उत्तर दिलेलं आहे. तर आता हा जो वर्ग कार्य हा अभ्यास आपण सगळा बघितला, याच्यामध्ये कोण ते लिहा, का ते सांग आणि भूर भूर यासारखे पाठातील शब्द शोधून लिही आणि पाठातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य शोधून लिही, हे चारही प्रश्न तुम्ही तुमच्या वर्ग पाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि हा जो प्रश्न आहे वाच व क्रमाने सांग, हा मात्र तुम्ही तुमच्या आई बाबांना मोठ्याने वाचून आधी हे चुकीची वाक्य वाचायची आहे आणि मग ही जी बरोबर वाक्य आहे ती त्यांना सांगायची आहे, आलं लक्षात. आता पान क्रमांक 19 वर पण काही अभ्यास आहे बरं का, तो आपण बघूया. बघा, पान क्रमांक 19 वर कविता पूर्ण कर असं त्यांनी प्रश्न दिलेला आहे आणि त्यांनी इथे एक छोटीशी कविता दिलेली आहे. हां, आता ही कविता कशी आधी आपण वाचूया. कावळा करतो, मग पुढची ओळ आपण लिहायची. चिमणी करते, मग त्याच्या पुढची ओळ आपण लिहायची. कोंबडा बोलतो, त्याच्या पुढे आपण लिहायचं आणि कोकिळ बोले पुढे. मग आता ह्याच्यातनं तुमच्या काय लक्षात येत आहे की हे पक्ष्यांचे आवाज आहे. हां, मग इथे तुम्ही त्या पक्ष्यांचे आवाज लिहिले, म्हणजे कावळा कसा ओरडतो त्याला आपण काय काय म्हणतो ते लिहिलं. नंतर चिमणीचा आवाज लिहिला की कविता पूर्ण होणार आहे. तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवणारच आहे अर्थातच. बघा, कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव, कोंबडा बोलतो कुकुच कू आणि कोकिळ बोले कुहू कुहू. ही कविता तुम्ही तुमच्या आई बाबांना मोठ्यानी म्हणून दाखवायची. पुस्तकामध्ये तुम्ही हे शब्द लिहायचे, काव काव, चिव चिव, कुकुच कू आणि कुहू कुहू, आणि मग तुम्ही ही कविता वाचून दाखवायची आहे. आता
हा जो पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी, हां तर हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवूया. तो अर्थातच तुम्ही पुस्तकातच सोडवायचा आहे, पेन्सिलने सोडवायचा आहे, पण प्रश्न काय आहे तो आधी आपण वाचूया. बघा, दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिही. आता इथे तुम्हाला पहिलं एक उदाहरण त्यांनी दिलं आणि या गोलांमध्ये ती अक्षरं दिलेली आहेत, बरं का? त्या अक्षरांपासून सुरू होणारा शब्द लिहायचा. आता पहिला शब्द आहे उन. मग उन हे पहिलं अक्षर येईल असे तुम्हाला शब्द सांगायचे. आता इथे ऊनही चालणार आहे, ऊवर अनुस्वार आहे, त्यामुळे ऊन पासून सुरू होणारे त्यांनी शब्द दिले. बघा, उंदीर, उंच आणि उंट, असे तीन शब्द त्यांनी दिलेले आहेत. आता तुम्ही द पासून सांगा बरं, तुम्हाला येत आहे का? बघा बरं, प्रयत्न करा. द पासून सुरू होणारे मी आता याचं उत्तर तुम्हाला मुद्दाम लिहून दिलेलं नाहीये, पण मी तुम्हाला तोंडी सुद्धा सांगणार आहे. आधी तुम्ही प्रयत्न करायचा आहे, मग मी शब्द तुम्हाला सांगणारच आहे. बघा बरं, आठवा, तुम्हाला येत आहे का हे? बघा, आता द पासून सुरू होणारे कोणते कोणते शब्द होऊ शकतात? दवाखाना होऊ शकतो, दसरा हा शब्द होऊ शकतो आणि दगड हा शब्द होऊ शकतो. हो की नाही? हे सगळे द पासून सुरू होणारे शब्द आहेत. नंतर मो पासून सुरू होणारे कोणता आहे? आता मो म्हणलं की आधी आपल्याला कुठला शब्द आठवतो? मोगरा. त्याच्यानंतर काय शब्द येऊ शकतो? मोर. त्याच्यानंतर काय येऊ शकतं? मोसंबी. हो की नाही? असे हे शब्द येऊ शकतात. तुमचे शब्द अजून वेगळे येतील, पण लक्षात ठेवा, आता मो हे अक्षर दिलंय, मग आपल्याला म, मा, मू याच्यापासून लिहिता येणार नाही. बाराखडीतलं मो हे अक्षर दिलंय, मग मो पासून सुरू होणाराच शब्द आपल्याला लिहायचा आहे. आता पुढे बघा, गा, पुढच्या ओळीमध्ये गा हा शब्द तुम्हाला, गा हे अक्षर तुम्हाला दिलेलं आहे. आता गा म्हणलं की काय काय येईल? गाय येईल, त्याच्यानंतर गाव येईल, त्याच्यानंतर काय येईल सांगा? गाणं म्हणणारा गायक येईल किंवा गाणे हा पण शब्द येईल. हो की नाही? आता पुढे आहे सू. मसू पासून सुरू होणारे कोणते कोणते शब्द आहेत? सुगंध. त्याच्यानंतर काय येऊ शकतं? सुरेख. त्याच्यानंतर कोणता शब्द येऊ शकतो? सुमन. फुलाला एक समानार्थी शब्द सुमन आहे की नाही? मग असं तुम्ही लिहू शकता. आता ची. ची म्हणलं की आपल्याला पटकन काय आठवतं? बरोबर, आपल्या धड्यात पण दिलेलं आहे, चिमणी. हा, मग ची म्हणजे चिमणी येऊ शकतं. त्याच्यानंतर काय येऊ शकतं? चित्र येऊ शकतं. त्याच्यानंतर चित्रकार म्हणजे चित्र काढणारा, किंवा चिमणी आवाज करते त्याला आपण चिवचिवाट म्हणतो, मग चिवचिवाट हा पण शब्द येऊ शकतो. आला लक्षात? आता के. के पासून सुरू होणारे कोणते कोणते शब्द आहेत? बघा, केशर. तुमची आई गोड पदार्थांमध्ये केशर घालत असेल की नाही? त्याच्यामुळे रंग येतो पदार्थाला आणि सुवास येतो. हो की नाही? तो केशर. त्याच्यानंतर काय? केळी. हां, आणि घराचा केर काढायचं पूर्वीच्या काळी एक केरसुणी नावाचं साधन होतं. आता आपण सगळे कुंचा लांब झाडू वापरतो, पण खेड्यात अजूनही केरसुणी वापरली जाते, तर ती केरसुणी. आता चव हा शब्द आलाय. चला काना आणि दोन मात्रा आहे. मग चव पासून सुरू होणारे कोणतं हा हे जे अक्षर आहे, चव हे अक्षर आहे, त्याच्यापासून सुरू होणारा कोणता शब्द आहे? चौक. त्याच्यानंतर चौरस्ता, म्हणजे चार रस्ते जिथे एकमेकांना मिळतात, हा तो चौरस्ता. अजून काय येऊ शकतं बरं? चौघडा. चौघडा वाजवतात की नाही शुभ कार्यामध्ये? तो चौघडा. आणि याच्याशिवाय तुम्हाला काही शब्द आठवले तर तुम्ही लिहू शकता. आता पै. पै पासून कोणते शब्द येऊ शकतात? एकतर पैसे. हो की नाही? त्याच्यानंतर पैल. पैल हा एक शब्द आहे. पैलचा अर्थ आहे पलीकडे. आणि अजून त्याच्यासारखा एक शब्द आहे पैल तीर, म्हणजे पलीकडच्या तीरावर, नदीच्या समजा पलीकडच्या बाजूला जर असं म्हणायचं असेल, पलीकडच्या किनाऱ्यावर असं म्हणायचं असेल, तर आपण पैल तीर असा शब्द वापरतो. तर आता हे शब्द मी तुम्हाला सांगितले आहेत जे मला सुचले. तुम्ही हे शब्द लिहिले तरी चालतील, किंवा तुम्ही तुमच्या मनाने शब्द लिहिले तरी चालतील. हा अभ्यास तुम्हाला पुस्तकातच करायचा आहे, पेन्सिलनी करायचा आहे. मात्र नियम काय आहे की बाराखडीतलं जे अक्षर तुम्हाला दिलंय त्या अक्षरापासूनच सुरू होणारा शब्द लिहायचा आहे. आलं लक्षात? आता बघा, हा कविता आपली पूर्ण करून झाली. आता आजचा ग्रहपाठ काय आहे लक्ष द्या, ग्रहपाठाकडे नीट लक्ष द्या. मी काय सांगते? वडेश बहरला हा धडा वाचा. मी तुम्हाला आधीच सांगितलं की वडेश बहरला हा धडा तुम्हाला आई बाबांसमोर बसून मोठ्याने वाचायचा आहे. लक्षात ठेवा, वाचन केलं ना की त्याच्यामुळे काय होतं की आपलं लेखन पण सुधारतं. तुम्हाला वाटेल मॅडम असं कसं काय सांगतायत, वाचन केल्यावर लेखन कसं सुधरेल?
कारण वाचन केल्यामुळे आपल्याला शुद्ध लेखन काय असतं ते समजतं. काना मात्रा वेलांटी कशी लिहायची असते, कोणत्या शब्दाला कोणती वेलांटी असते, ते सगळं लक्षात येतं. आणि शिवाय अक्षर पण सुधारतं लिहिताना. आता दुसरा ग्रहपाठ काय, हा महत्वाचा ग्रहपाठ आहे, लक्षात ठेवा. वडेश बहरला या धड्याच्या वर्ग कार्य या अभ्यासामधील का ते सांगा हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला ग्रहपाठाच्या वहीत सोडवायचा आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, वडेश बहरला या धड्याच्या वर्ग कार्य या अभ्यासामधील का ते सांगा हा संपूर्ण प्रश्न वहीत सोडवायचा आहे. आता हा प्रश्न कुठे आहे तुम्हाला दाखवते. हा बघा, आता हा वर्ग कार्य जो अभ्यास आहे याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसतोय की नाही का ते सांग. वडेश वैतागून जायचा कारण, पाखरे दूर निघून गेली कारण, आणि पाखरे वडेश जवळ परत आली कारण, एवढ्या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. ती उत्तरं इथे मी स्वाध्यायमध्ये पण लिहून दाखवलेली आहेत, पण तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी इथे ग्रहपाठाच्या खाली पण परत तो प्रश्न तेवढा दिलाय. बघा बघा, आहे की नाही का ते सांग, हे सगळं तुम्हाला ग्रहपाठाच्या वहीत लिहायचं आहे. वडेश वैतागून जायचा कारण पाखरांची पिले दंगा करत, त्यामुळे वडेशी दुपारी झोप मोडायची म्हणून वडेश वैतागून जायचा. पाखरे दूर निघून गेली कारण वडेश पाखरांच्या पिल्लांना रागवायचा म्हणून पाखरांना वडेशचा राग आला आणि पाखरे दूर निघून गेली. आणि ई, पाखरे वडेशजवळ परत आली कारण जेव्हा वडेशच्या फांद्यांवर फळे आली तेव्हा ती फळे खाण्यासाठी वडेशने पाखरांना बोलावले म्हणून पाखरे वडेशजवळ परत आली. एवढाच ग्रहपाठ आहे, एवढाच ग्रहपाठ तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे. जे विद्यार्थी लक्षपूर्वक सगळा व्हिडिओ बघतात त्यांना धडा पण चांगला समजतो, स्वाध्याय पण चांगला समजतो, आणि मॅडमनी क्लासवर्कमध्ये काय लिहायला सांगितलंय आणि ग्रहपाठमध्ये काय लिहायला सांगितलंय हे पण चांगलं समजतं. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि जो ग्रहपाठ सांगितलेला आहे तो चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे तुमच्या ग्रहपाठाच्या वहीमध्ये लिहा. आलं लक्षात? तर बालमित्रांनो, आज आपण मराठीच्या पुस्तकातल्या वडेश बहरला या धड्याचा वर्ग कार्य हा जो अभ्यास आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर तुम्ही नक्कीच शहाणी मुलं आहात, त्यामुळे तुम्ही हा सगळा क्लासवर्क आणि होमवर्क छान आनंदाने आणि लवकर पूर्ण करणार आहात ना. शाबास.